महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी संघाच्या वतीनं फिल्म तापडे आयनॉक्स येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या लोकहितार्थ मागणीला काही चित्रपटगृहाने प्रतिसाद दिला आहे. चित्रपटगृहात बाहेरील खाद्यपदार्थाला आणण्यास विरोध असल्यामुळे चित्रपटगृहातील खाद्यपदार्थांचे भाव दुपटीने असे. मात्र फेम तापडिया आयनॉक्स चित्रपटगृहातील बाहेरील खाद्यपदार्थ आणण्यास मान्यता दिली आहे. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेम तापडिया आयनॉक्सच्या मॅनेजरचे आभार मानले. यावेळी आशिष सुरोडकर म्हणाले की आम्ही सर्व चित्रपटगृहांना सूचित केले आहे की दर कमी करावे. चित्रपटगृहांनी आमची दखल न घेतल्यास आणि नागरिकांची तक्रार आमच्याकडे आल्यास आम्ही चोख उत्तर देऊ. आज महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेतर्फे आणि मनसे औरंगाबादतर्फे आयनॉक्सनी जे साधारण 20-25% खाद्यपदार्थांचे दर कमी केले त्याच्यावरती त्यांचा सत्कार करावा, स्वागत करावा. त्याच्याचसोबत हे कमी केलेले रेट आम्हाला मान्य नाही आहेत, ते आणखीन कमी करावे आणि बाहेरील खाद्यपदार्थ कायद्याच्यानुसार आतमध्ये घेऊन येऊ द्यावे याच्यासाठी आम्ही इथं आज आलो होतो. याच्यामध्ये थिएटरकडनं पण आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला, आमच्याकडनं पण त्यांना आम्ही सत्कार केला. पण यांचा आदर्श घेऊन बाकीच्या मल्टिप्लेक्सनीसुद्धा दर कमी करावे आणि खाद्यपदार्थ आतमध्ये घेऊन येऊ द्यावे अशी मी आम्ही याच्याद्वारे विनंती करतो. 6 तारखेपर्यंत त्यांनी दर कमी केले नाही तर आम्ही वेगळ्या पद्धतीचं आंदोलन आमच्याकडनं होऊ शकतो. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.